दोन दिवसापूर्वी जो प्रकार घडलेला आहे खरं खरं निंदनीय पुणे शहरामध्ये, माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पुणे शहर विद्येचं माहेरघर, शांततेत असलेलं प्रतीक, आणि एवढ्या पुणे शहरामध्ये दोन दिवसापूर्वी काजूकतली फुकट दिली नाही खायला, म्हणून रिव्हॉल्वरनं फायरिंग होणं किंवा हडपसरसारख्या ठिकाणी कोयते गँगची दहशत असणं, मांजरीमध्ये, केशवनगरमध्ये, दत्तवाडी जनतावसतमध्ये, सिंह रोडला आणि अशा बरेच विश्रांतवाडी वगैरे बऱ्याच ठिकाणी असे खुलेआम गुन्हेगारी चालू आहे, फुकट खाण्याचा प्रकार चालू आहे, दहशतवाद निर्माण होतो आहे, आणि जर खायला मिळालं नाही तर हत्याराने दहशत करणं हे वातावरण योग्य आहे का पुणे शहराला? तर आम्हाला असुरक्षितता निर्माण झालेली आहे. इथं व्यवसाय करायचा, स्वतःची सुरक्षा करायची, कुठेतरी पोलिसांचं वचक निघून गेलं आहे का? तर नक्कीच आम्ही ह्याच्यावरती त्यांना दाद मागणार आहोत. माननीय पालकमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री यांची गाठ घेऊन, तसेच पुणे शहराचे आयुक्त, पोलीस आयुक्त यांची गाठ घेणार आहे, आणि जे काही सहकार्य आमच्याकडे लागणार, म्हणजे सी सी कॅमेरे बसवण्याबाबत, नाईट राऊंड मारण्याबाबत, आम्हीसुद्धा करायला तयार आहोत, आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला तयार आहोत. पुणे शहराच्या व्यवसाय व्यापाऱ्यांबरोबर नागरिकांचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं, पुणे शहराचं वातावरण हे शांत पद्धतीने झालं पाहिजे, याकरता आमची मागणी आहे. आणि जर ही मागणी आम्हाला दोन दिवसात त्याचा प्रतिसाद मिळाला नाही, तर नक्कीच आम्ही योग्य ती भूमिका घेऊन बंदला जाण्याच्या तयारीत आम्ही आहोत. कारण का पुणे शहर हे विद्येचं मार्ग आहे, शांततेमध्ये पाहिजे, आणि इथं योग्य न्याय झालाच पाहिजे, आणि आरोपींवरती योग्य कारवाई होईल ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. प्रकार वारंवार घडत होते, परंतु मागच्या सी पी साहेबांनी मोक्याच्या अंतर्गत बऱ्याचशा कारवाया करण्यात आल्या, तर काही प्रकार थांबण्यात आले काही एरियामध्ये. परंतु जी काही कमी वयाची मुलं आहेत आजकाल, ज्या वयाचा फायदा घेतला जातो आणि त्यांच्यामार्फत काही गुन्हेगारी करून घेतल्या जाते असं म्हणावं लागेल, आणि या गुन्हेगारीच्या माध्यमातून एक दहशतीचं वातावरण निर्माण पुणे शहरात केलं जाते. जसं मागे आपण इतर राज्यांचं उदाहरण देत होतो की पुढे जाऊन महाराष्ट्राचं उदाहरण होऊ नये, म्हणजे महाराष्ट्र ही पवित्र भूमी, महाराष्ट्रामध्ये व्यवसायाला आहे. आम्ही राज्यभर देशपातळीवर जेव्हा फिरत असतो तर इतर राज्यातल्या व्यापाऱ्यांना आम्ही सांगतो की तिथं इथं सुरक्षितता आहे, इथं व्यवसाय जातील, आणि जिथं व्यापारी हाप चांगले तिथं नागरिकांना राहण्याकरता येण्याची इच्छा जास्त असते, तिथलं शहर डेव्हलपमेंट होतं. आज ही परिस्थिती निर्माण झाली की दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे, आणि आम्ही याच्यात भाग घेतो आहे, परंतु तुमच्याकडनं त्या आरोपीवरती योग्य ती कारवाई, म्हणजे त्याच्यावरती म्हणजे पूर्ण मोकांतर्गत कारवाई होणे किंवा जेलबंदी होणे किंवा त्याला सुधारगृहात टाकणे की तो प्रकार झाला पाहिजे, नाही तर त्याच्यावर कागदोपत्री कारवाई होती आणि तो लगेच जामीनवर होते. त्यामुळं व्यापारी तक्रार देण्याकरता पुढं येत नाही आहेत. एक तर ज्या म्हणजे रेकॉर्डेड घटना ज्या आहेत, एक तर मांजरीमध्ये घडलेलं आहे, हडपसरमध्ये घडलेलं आहे, केशवनगर मुंडव्यामध्ये घडलेलं आहे, जनता वसतमध्ये आहे, त्यानंतर सिंह रोडला आता मिठाईच्या दुकानात झालेलं आहे, सिटीमध्ये शुक्रवार पेठेत झालेलं आहे, आणि फटाके व्यावसायिकांच्या वेळेस झालेलं आहे. असे प्रकार हे रेकॉर्डेड, अजून बरेच रेकॉर्डेड प्रकार आहे, विश्रांतवाडीचं आहे, त्यानंतर पिंपरी इंचोडचं आहे, असे प्रकार घडत चाललेत. आणि अनरेकॉर्डेड ह्याच्यामधनं असंख्य संख्या की जे व्यापारी पुढे यायला घाबरत आहेत, का तर तक्रार दिल्यानंतर जास्ती त्रास होतो आणि तो व्यापारी सांगतो आता तुझ्याकडे पाहिलं जाईल. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुणे शहर सुरक्षित कमी झाली असं वाटतं का तुम्हाला? पोलिसांचं वचक नक्कीच कमी झालं असं वाटतंय, आणि आरोपींची दहशत वाढली असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे.